कधी नव्हे ते तू आज सेन्सिबल बोललेस. मलाही वाटत होत रे सांगावं चौधरींना म्हणून, पण तुझी आई नको बोलली. हो नको म्हटलं, पण केव्हा वेळ लक्षात घ्या ना. तुम्ही आबासाहेब चौधरींकडे प्रपोजल घेऊन गेलात तेव्हाही त्यांना सांगितलं नाहीत, लग्नाचं ठरलं तेव्हाही सांगितलं नाहीत, आणि आता साखरपुडा उद्यावर येऊन ठेपल्यावर त्यांना सांगितलं तर फसवणूक नाही होणार. पण ललिता, ग साखरपुडा ठरणं आणि साखरपुडा यात अंतर किती दिवसांचं होतं? मला विचार करायला तरी वेळ मिळाला का? पण डॅड, मला वाटतं तुम्ही अजूनही त्यांना सगळं सांगावं. तुम्ही म्हणता ना ती चांगली माणसं आहेत, मग ते घेतील समजून. नाही नाही शैलेश, कुठलीही माणसं एवढी चांगली नसतात की घरात येणारी सून पूर्वी ड्रग्स घेत होती हे कळल्यावर सुद्धा साखरपुडा करतील. पण ललिता सोहम, नाही, नाऊ इट्स टू लेट. आणि तुम्ही विशाखाचा विचार करा ना, आता ती बरी झाली आहे. उद्या सोहमशी ठरलेलं तिचं लग्न मोडलं तर ती हा धक्का सहन करू शकेल? ती पुन्हा ड्रग्स घ्यायला लागली तर? आणि मुंबईत काय पानाच्या गादीवर सुद्धा ड्रग्स मिळतात. विचार करून करून माझं तर डोकं फुटायची वेळ आली. कुठे झक मारली आणि आबासाहेबांपुढे मी हे प्रपोजल मांडलं असं झालंय मला. डॅड, तुमच्या प्रपोजलमुळे झालंच नाहीये. विशाखा आणि सोहम एकमेकाला अनोळखी म्हणून भेटले आणि प्रेमात पडले. आता सोहम हा आबासाहेबांचा मुलगा आहे हा केवळ योगायोग आहे डॅड. मग आता काय करायचं आपण? काय करायचं नाही. उद्या साखरपुडा करायचा, यथावकाश लग्न करायचं आणि देवावर भरोसा ठेवायचा. अगं पण ललिता, आपण काही कोणाचा खून करत नाही आहोत. कोणास ठाऊक.